बुधवार 25 सप्टेंबरची रात्र गडहिंग्लजवरून कोल्हापूरला जायला एक एसटी निघाली होती. रात्री निघालेल्या या विनावाहक एसटीमध्ये प्रवासी होते फक्त 5. साधारण 10:00 सुमारास ही एसटी कोल्हापूर आगारात पोहोचली. सगळं काही नेहमीच्या रुटीनप्रमाणे झालं. त्यानंतर सकाळी कोल्हापूर एसटी स्थानकामधले काही सुरक्षा रक्षक नेहमीच्या रुटीनप्रमाणे आवारात नजर फिरवत होते तेव्हा त्यांना एसटी प्रोव्हिजन्स या दुकानाच्या पायरीवर एक माणूस झोपलेल्या अवस्थेत दिसला. आता एसटी स्थानकाच्या आवारात कोणी झोपलेलं दिसणं हे सुद्धा नवीन नाही, त्यामुळं नेहमीप्रमाणे त्यांनी या माणसाला हटकलं पण तो उठला नाही. त्यांनी पुन्हा एकदा हटकून पाहिलं पण काहीही हालचाल झाली नाही. तेव्हा त्यांनी निरखून पाहिल्यावर समजलं या माणसाचा मृत्यू झाला होता. गडहिंग्लजवरून कोल्हापूरला आलेल्या एसटीमधला हा प्रवासी जो गडहिंग्लजला एसटीत चढला पण बाहेर पडला तो त्याचा मृतदेह. हे प्रकरण नेमकं आहे काय, या व्यक्तीचा खून केला कोणी, पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले कसे, त्याचीच ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 26 सप्टेंबरच्या सकाळी एसटी स्टँडच्या आवारात मृतदेह सापडल्यानंतर सुरक्षा रक्षकांना धक्का बसला. त्यांनी लागलेच पोलिसांना कळवलं. पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी पंचनामा केला आणि मृत व्यक्तीजवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली. त्याचे खिसेही चाचपून पाहिले. पंचनाम्यामध्ये या मृत व्यक्तीच्या गळ्यावर दोरीच्या खुणा दिसल्या. खून दोरीनं गळा आवळून केल्याचं लक्षात आलं. बॅगेत कपडे होते ज्यावरून माग काढणं अवघड होतं. पण पोलिसांना खिशात गडहिंग्लज ते कोल्हापूर एसटीचं तिकीट सापडलं. एक डायरी सापडली ज्यात एक नाव लिहिलेलं आणि एक नंबरही. नाव होतं संदीप रामगोंडा शिरगावे. पोलिसांनी डायरीमधल्या नंबरवर फोन केला तर एका महिलेनं फोन उचलला. ती होती करुणा संदीप शिरगावे, मृत संदीपची पत्नी. पोलिसांनी करुणाला कोल्हापूरला बोलावून घेतलं. दुसऱ्या बाजूला चौकशीची सूत्र हलवली आणि पुढच्या 4 तासात पोलीस संदीपचा खून करणाऱ्यांपर्यंत पोहोचले. ते होते संदीपचे सासू सासरे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे 2 महत्वाचे पुरावे होते. पहिला पुरावा होता संदीप शिरगावेकडे सापडलेलं एसटीचं तिकीट आणि दुसरा पुरावा होता कोल्हापूर एसटी स्टँडवरचं सीसीटीव्ही फुटेज. संदीप ज्या एसटीमधून कोल्हापूरला आला त्या एसटीचं कोल्हापूर आगारातलं सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आलं. त्यात पोलिसांना दिसलं एक महिला आणि पुरुष संदीपचा मृतदेह घेऊन एसटीमधून बाहेर पडत होते. मग पोलिसांनी ज्यावेळेस ही एसटी गडहिंग्लजवरून निघाली तेव्हाचं गडहिंग्लज स्टँडवरचं फुटेज तपासलं तेव्हा याच 2 व्यक्ती संदीपसोबत एसटीमध्ये चढताना दिसल्या. पोलिसांचा संशय पक्का झाला. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संदीप शिरगावेचा खून त्याच्या सासू सासऱ्यांनीच केला होता, तेही धावत्या एसटीमध्ये. प्रश्न होता खून का केला. या खुनाची कहाणी सासू सासऱ्यांनी दिलेल्या कबुलीत उलगडली. संदीप शिरगावे हा कोल्हापूरच्या चिंचवाड गावात राहणारा, एका खासगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करायचा. त्याचे आई वडील आणि भावाचा मृत्यू झालेला, त्यामुळं त्याच्या कुटुंबात तो आणि त्याची बहीण असे 2 जण. संदीप शिरगावेचं लग्न भडगावमध्ये शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या हनुमंतप्पा काळे यांची मुलगी करुणा काळे हिच्याशी झालेलं. करुणा आणि संदीपला एक मुलगा सुद्धा आहे. पण संदीपला दारूचं प्रचंड व्यसन होतं. यातूनच तो मुलगा आणि बायकोला मारहाण करायचा, त्रास द्यायचा, सतत भांडणं काढायचा. या त्रासाला कंटाळून 2 वर्षांपूर्वी करुणानं घटस्फोट घेतला आणि ती गडहिंग्लजला आपल्या आई वडिलांकडे येऊन राहायला लागली. घटस्फोट झाला असला तरी संदीप अधूनमधून गडहिंग्लजला यायचा, बायको आणि मुलाला भेटायचा. 4 दिवसांपूर्वी संदीप गडहिंग्लजला आपल्या सासूरवाडीला आला. पण तिथं येऊन त्यानं पुन्हा करुणासोबत भांडण काढलं, मुलाला आणि तिला मारहाण केली. त्यानं दारूच्या नशेत माहेरी येऊन त्रास दिल्यानं, मारहाण केल्यानं करुणा वैतागली. तिनं आपल्या वडिलांना सांगितलं तुम्ही संदीपचा काहीतरी बंदोबस्त करा, नाहीतर मी मुलाला सोबत घेऊन आयुष्य संपवेल. साहजिकच या नवरा बायकोच्या वादानं टोक गाठलं होतं. मग त्यानंतर करुणाचे वडील हनुमंतप्पा काळे आणि सावत्राई गौरव्वा काळे यांनी संदीप शिरगावेला समजून सांगितलं, त्याला पुन्हा कोल्हापूरला जायला सांगितलं. 25 सप्टेंबरच्या दुपारी त्याला एसटीचं तिकीट काढून दिलं, पैसे दिले आणि कोल्हापूरला जाणाऱ्या एसटीमध्ये बसवून सुद्धा दिलं. एसटी निघाली आणि संदीप शिरगावे पुढच्या स्टॉपला उतरला. एसटीमधून उतरून तो पुन्हा सासूरवाडीत परत आला. यावेळी तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. त्यामुळं हनुमंतप्पा आणि गौरव्वा काळे यांनी ठरवलं आपण स्वतः जावयाला कोल्हापूरला सोडून यायचं. त्याप्रमाणे ते 25 सप्टेंबरच्या रात्री विनावाहक एसटीमधून निघाले. या एसटीमध्ये
फक्त 5 प्रवासी होते. रात्रीची वेळ होती. काळे दाम्पत्यानं प्रचंड दारू पिलेल्या संदीप शिरगावेला अगदी मागच्या सीटवर बसवलं आणि ते दोघं पुढे येऊन बसले. दारूच्या नशेत असलेल्या संदीप शिरगावेनं एसटीमध्ये सुद्धा सासू सासऱ्यांशी वाद घालायला सुरुवात केली. तो मोठ्या आवाजात या दोघांना शिवीगाळ करत होता. एसटी कागलच्या जवळपास आलेली असताना हनुमंतप्पा काळे मागं गेला. संदीपच्या जवळ जाऊन बसला. त्यानं संदीपची बॅग उघडून पाहिली आणि त्यात त्याला एक ट्रॅक पॅन्ट सापडली. त्यानं या ट्रॅक पॅन्टची नाडी बाहेर काढली आणि त्याच नाडीनं आपल्या जावयाचा गळा आवळला. दारूच्या नशेत असलेल्या संदीप शिरगावेनं जागीच जीव सोडला. एसटीमध्ये हे तिघं सोडून फक्त 2 माणसं असल्यानं आणि नशेतल्या संदीपनं आरडाओरडा न केल्यानं बाकी कुणालाच संशय आला नाही. त्यानंतर हनुमंतप्पा काळे पुढच्या सीटवर आपल्या बायको शेजारी येऊन बसला. रात्री 10 सुमारास एसटी कोल्हापूर एसटी स्टँडवर येऊन पोहोचली. या काळे दाम्पत्यानं आधी उरलेले 2 प्रवासी बाहेर जायची वाट पाहिली. त्यानंतर गौरव्वा काळे एसटीमधून बाहेर पडली. तिनं स्टँडच्या आवारात कोणी आहे का, गर्दी आहे का, आजूबाजूला किती माणसं आहेत हे सगळं तपासून पाहिलं. एसटी प्रोव्हिजन्स नावाच्या एका दुकानाचं शटर बंद होतं. त्या दुकानाच्या बाहेर गौरव्वा काळे हिनं संदीप शिरगावेची बॅग आणून ठेवली. मग अंदाज घेऊन त्याचा मृतदेह सुद्धा याच दोघांनी दुकानाच्या बाहेर आणून ठेवला आणि तिकडून काढता पाय घेतला. त्यानंतर या दोघांनी गड इंग्लजला जाणारी एसटी पकडली. त्यात बसले आणि साधारण 1:30 भडगाव मधल्या आपल्या घरी पोहोचले. पण सकाळ झाली तसा आधी करुणाचा फोन वाजला. तिला पोलिसांनी कोल्हापूरला बोलवून घेतलं. तर तोवर पोलिसांनी कोल्हापूर आणि गड इंग्लज या दोन्ही एसटी स्टँडवरचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं होतं, ज्यात काळे दाम्पत्य स्पष्टपणे दिसून आलं होतं. संदीप शिरगावेकडे सापडलेली डायरी, त्यातला फोन नंबर, एसटीचं तिकीट आणि सीसीटीव्ही फुटेज या पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी 4 काळे दाम्पत्याला अटक केली आणि गड इंग्लज ते कोल्हापूर या 1.5 प्रवासात धावत्या एसटीमध्ये घडलेल्या खुनाचं प्रकरण पूर्णपणे उलगडलं.